कवी नामदेव जाधव सांडगेवाडी माझ्या रानाच्या शेजारी एक शेत आहे. त्या शेतामध्ये एक बैलगाडीची प्रतिकृती आहे आणि त्या ठिकाणी मी बसलेलो आहे. आणि ही प्रतिकृती बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो काय आठवणीचा ठेवा आहे तो आठवणीचा ठेवा माझ्या मनामध्ये उफाळून उभरते आला. आणि त्या ठिकाणी मी सांगत आहे आपणाला की पूर्वीचा जो बैलगाडी होत्या ते खरोखर म्हणजे माणसाचा जीव की प्राण होता. प्रत्येक शेतकऱ्यांचा जीव की प्राण होता. प्रत्येक शेतकरी त्या बैलांना स्वतःच्या घरच्या माणसाप्रमाणे सांभाळत होता. पुढच्या गोळ्याप्रमाणे पोटच्या पोराप्रमाणे त्याला सांभाळत होता. आणि खरोखर ह्या बैलगाडीच्या जीवावरती संपूर्ण रानाची मेहनत व्हायची. आणि हे मेहनत करत असताना अतिशय म्हणजे त्यांचं शेण मूत म्हणा किंवा आणि नांगरट खुरटण पेरणी वगैरे ह्याच्यातनं अतिशय धान्य पिकायचं. पाऊस काळ त्या काळात बरा असायचा आणि अगदी म्हणजे राशी या धान्याच्या राशी पडायच्या. आणि त्यावेळी शेतकरी इतका खुश व्हायचा की हे सगळं माझ्या बळीराजामुळे झालं असं प्रत्येकाला शेतकऱ्याला वाटत होतं. परंतु आता तो जमाना बदलला आहे. हो आता काय झालं आहे, आता अशी गंमत झालेली आहे की आता हे यांत्रिक युग आलेला. या यांत्रिक युगामुळं सगळे ट्रॅक्टर वगैरे असं ट्रॅक्टर नांगरट वगैरे करतात. ते ट्रॅक्टरमध्ये कशी गाणी हे सगळे म्हणजे त्यामध्ये आणि नांगरट. तर पूर्वीचा जो बैलगाडीवरती जी आठ बैलाचा नांगर पूर्वी आमच्या किर्लोस्करवाडीमध्ये उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी लोखंडाचा कारखाना तयार केला चालू केला. आणि त्यामध्ये 9 नंबरी नांगूर जो होता तो 9 नंबरी नांगूर 8 बैल 12 बैल त्याला जोडून किंवा आमच्या शेतामध्ये अशी आपल्या अवतीभोवती जी काही शेत आहे ती शेतशिवारातली जी काही माणसं आहेत त्या माणसांच्या शेतामध्ये तो नांगूर 8 बैली 12 बैली असा तो नांगूर घालून ती पाठ्याची 4 वाजता त्यांच्या बायका उठायच्या 4-3 वाजता पाठ्याच्या. आणि त्यावेळेस स्वयंपाक करायच्या आणि मग त्यांना ह्या बैलांना खाऊपिऊ घालायचं वैरणकाडी करायचं भरडा घालायचा आणि मग त्यांना पाणी दाखवायचं. मग 5-4 वाजता बैल शेतामध्ये आणायची. आणि शेतामध्ये आणल्यानंतर बघा तुम्हाला सांगतो या ठिकाणी 5 वाजता नांगर चालू व्हायचा. ललकारी गाय काय त्या ओव्यान काय ती असं त्या आमच्या गावापासून त्या माणसाच्या ललकाराचा आवाज यायचा पाठीपाठीच्या शांत वातावरणात. आणि काय तो ती त्या काळचा काळ जो होता तो काळ आता जर आठवला तर अतिशय वाईट वाटतो, अतिशय दुःख वाटतं, अतिशय खंत वाटते. आता ती काय पूर्वीचं काय आहे, आता बैलं पण नष्ट व्हायला लागते. आता काय मी म्हणा तुम्ही, आता गावामध्ये आमच्या नाही म्हटलं तर एक घर आड सोडून प्रत्येकाच्या घरात बैल जोडून. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जत्र खत्र्याला जाऊ दे, बाजारला जाऊ दे, कुठं गावाशिवाला जाऊ दे, टक्क्याची बैलगाडी असायची. त्या सगळ्या घरातली माणसं बायका पोरं ठोरं नवरा बैकू सगळी बसून बैलगाडीतनं शाबूक असं हे करत गाणी म्हणतच असं जत्रेला गावाला शिवाला जात होती सगळी लोक. पण आता काय नाही होती, आता ती पाक दुर्मिळ झाली. कारण आता आमच्या गावात नाही ना म्हटलं तर एक ठराविक तुम्हाला सांगतो लय नाही 8-10 जोडे असतील बघा. पूर्वीच्या काळामध्ये नाही म्हटलं तर तुम्हाला सांगतो एक घर आड सोडून बैलगाडी होती. तर ती आता सगळं दुर्मिळ झालंय. आणि ही खरोखर म्हणजे सगळं नजरेसमोर आलं का नाही, ही नजरेसमोर आलं की अगदी हुरद म्हणजे हृदय भरून येतो. वो अगदी आता ही बैलगाडी बघितली मला राहिलं नाही आणि ह्या जे ह्याच्यामध्ये बसतो आता बैलगाडी सुद्धा राहिली नाही. पहिली ही बैलगाडी जी होती ही 12 रुपये बैलगाडी होती, आता 12 आणि 9, 8 आणि बी नाही आताच्या बैलगाड्या. म्हणजे असं येरळत नाही जर गाडीचं त्या ह्याच्यातनं काढायचं म्हटलं का नाही, येरळत नाही वाळू ह्याच्यातनं मोकळी असं पाणी नसायचं सगळी वाळू असायची. नुसतं चाबूक उगारलं की पाठी फेक अशी बैल शेपटाचा हे करून शेपट असं वर करून असे धुळा पाडत असे दौडतच जायची गाडी. म्हणून त्या ठिकाणी इतकं म्हणजे आता ह्यामध्ये त्या काळामध्ये अजून म्हणजे पूर्वीच्या काळाची शेती बी राहिली नाही. आता काय बी म्हणत, पूर्वी जशी बैलं राबवत होती त्यांचं शान मूत घाण म्हणा हे सगळं शेतामध्ये पडत होतं आणि ती खरोखर सोनं होतं. आणि त्यातूनच ती अतिशय फळं उत्पन्न होत होती म्हणजे असं लगडून याचं चांदणं लगाडल्या म्हणजे सगळं शाळू म्हणा हायब्रिड म्हणा किंवा तुम्हाला सांगतो गहू म्हणा हरभर म्हणा अवथडीच्या थडी लागायच्या इतकं चांगलं. पण आता ते काय नाही सगळं यांत्रिक युग आल्यामुळं सगळं ट्रॅक्टरनं सगळं नांगरून सगळं हे केल्यामुळं काय
काही रस राहिला नाही, राम राहिला नाही त्यात. आता बरेच दिवसांनी तुमची बैलगाडीत बसायची इच्छा पूर्ण झाली ना? अगदी 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 समाधान वाटलं मला आज खरोखर बैलगाडीत बसल्यासारखं वाटतंय. आणि खरोखर म्हणजे आता ही नाही जाऊ असं काय, प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात, कोणाला आता प्रत्येकाला सवड नाही, कोणाला काय असं, यातनं आपलं ही बरं वाटतंय मला. तुम्ही तुमच्या शेताची मशागत कशी करून घेता? मी आता तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला आता यांत्रिक युग जरी आला असले तरी बैलाची नांगरट म्हणा, मी गावात आमचे चार जोडे आहेत अगदी संबंधातल्या, कुणा कुणा आणखीन का नाही संबंधातले चार जोडे, आणखी काय पाहुण्या पैसल्या मित्र जोडले अशा शेजापाजाच्या गावचे आम्ही ते बैलजोडे आणतो. आठ बैलाचा नांगरू घालूनच मी नांगरून घेतो. वा वा, शेताची मशागत पिरून ट्रॅक्टरनं घेत नाही, बैलानंच घेतो. त्यामुळे पोटापुरतं आपलं धान्य होतंय बघा, पोटापुरतं अगदी गडगन म्हणजे चांगलं होते, धनधान्य होते. मग तुम्ही कवी आहे, लेखक आहे चांगलं, तर तुम्ही काही या बैलजोडीवर किंवा शेतीवर काय लिहिलंय का? अहो भरपूर लिहिलेलं आहे, आणि भरपूर लिहिलेलं आहे. म्हणजे कसं आहे, आता ही सगळी शेतीमातीतच राबणार आपण, माझं आपलं आयुष्य शेतीमातीत गेले. हो, शेतामध्ये राबत असताना तुम्हाला सांगू का, रानपाखरं, पशुपक्षी, प्राणी, ही बैलगाडी, बैल, ही गाई मस्त, ही जी आहेत का नाही, ही मला शब्द देतात. आणि झाडं निसर्ग जे आहेत का नाही, ती मला प्रेरणा देतात, आणि त्यातूनच माझ्या कविता फुलतात. बैलावरची कविता काय आहे का? बैलावर लिहिता तसं नाही घेतली, एक सांगतो तुम्हाला. नाग मोडी थाट माझ्या रानाची वाट, नाग मोडी थाट माझ्या रानाची वाट, कशी दौडत चाले गाडी रे माझी, सर्या राजाची जोडी रे, कशी दौडत चाले गाडी रे माझी, सर्जा राजाची जोडी रे, माझ्या सर्जा रे, माझ्या राजा रे, माझ्या सर्जा रे, माझ्या राजा रे, माझ्या सर्जा रे, माझ्या राजा रे. हा, आता बैल जोडी वाढली पाहिजे, ह्याच्यासाठी काय करता येईल? ह्यासाठी काय करायला पाहिजे मध्ये का, आता प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने, मला एक प्रामाणिकपणे असं वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याने खरसुंडीला जाऊन किंवा अन्य कुठल्या ह्या भागामध्ये ज्या काय देशी खिलारी गायी आहेत, ह्या एकाएका गायीचा सांभाळ केला पाहिजे. आणि ह्या गायीपासून होणारा जो खोंड, त्याचं जतन करून, त्याचं त्याला त्याला वाढवून, पुन्हा आपल्या शेतामध्ये त्याला राबवून, अगदी एक नंबरमध्ये चांगलं शेती पिकल आणि शेती चांगली होईल असं मला प्रमाणित. मोठ्या शेतकऱ्यांच्याकडे ट्रॅक्टर असला तरी त्यांना सच्चा शेतकरी म्हणून बैल एकतरी पाळला पाहिजे. अगदी 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 खरंय. याविषयी काय मग, आता ट्रॅक्टर जरी असला, ट्रॅक्टरवाला जरी मार्गा असला तरी त्यांना सुद्धा बैल पाळला पाहिजे. आणि ही खरोखर मग गोमाता बी आता नष्ट व्हायला लागते, गोमाता बी नाही ते आता पूर्वी सध्या गायी. बरोबर, प्रत्येकाने गायीचं, गायीच्या ह्याच्यापासून सुद्धा दुधापासून म्हणा, तुपापासून म्हणा, लोण्यापासून म्हणा, ही अतिशय म्हणजे मुलांना, आपल्या मुलांना, मुलांच्यासाठी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक माझी कळकळीचे हात जोडून मिळते त्या सगळ्या शेतकऱ्यांना, अगदी माझे हात जोडून, अगदी प्रत्येकाने एक गायीचं पालन करा आणि त्याला चांगलं सांभाळा, तुमचं पांग फेडी जोड राहणार नाही, ही मी पट्ट्या शेतकरी सांगतो. धन्यवाद.